सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आजपर्यंत येथील कोरोना स्थितीबाबत निगेटिव्ह राहिलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात पुण्याच्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा आगडंब उसळला. पंढरपूर शहर आणि तालुक्यात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली. परंतु येथे रेमडेसिवीर इंजेक्शनपासून ते सुरळीत चालणाऱ्या लसीकरणापर्यंत देखील पालकमंत्री भरणे यांनी कधीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. आज गुरुवारी पालकमंत्री भरणे यांना एक वर्ष पूर्ण होत आहे. कोरोनाचे गंभीर संकट असताना देखील केवळ तुम्ही चांगला विचार करा, पॉझिटिव्ह राहा असे गोड सल्ले पत्रकारांना देण्याच्या पलीकडे भरणे यांच्या हातून काहीच झाले नाही. या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये जिल्ह्याची प्रचंड दुर्गती झाली, तर कोरोनासारख्या गंभीर संकटामध्येही प्रशासकीय हातभार मिळाला नाही. हा खरं तर या जिल्ह्यावर सर्वात मोठा अन्याय आहे. एकीकडे इंदापूरला हाय प्रोफाईल व्यवस्था निर्माण करण्यात त्यांनी स्वारस्य दाखवले, परंतु शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात आपल्यावर जबाबदारी असताना देखील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण देखील वेळेत होत नाही याकडेही त्यांनी लक्ष द्यायला दिले नाही. व्हेंटिलेटर माहीत नाही, रेमडेसिवीरचा शोध संपण्यापूर्वीच आता टोसिली झुमाब, इटॉली झुमाब अशा इंजेक्शनची नावे सांगण्यात येत आहेत, ती देखील मिळत नाहीत. गॅस दाहिनीची अडचण आहे. 65 एकरामध्ये पंखे देखील दिले नाहीत, ऑक्सिजन सिलेंडर्स नाहीत. 2 इमारतीशिवाय तिसरी इमारत अलगीकरणाच्या रुग्णांकरता मिळालेली नाही. रुग्ण मात्र भरमसाठ वाढत आहेत. येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार निव्वळ बेभरोसा आहे. कुठलेही नियोजन नाही. लोकसहभागाचा आग्रह ना प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सुसूत्रता. पंढरपूर तालुक्याला अत्यंत वाईट वेळ आलेली आहे. निवडणुकीच्या कालावधीत प्रत्येक मंत्र्यांचे दौरे घेऊन पालकमंत्री महाराष्ट्रात फिरत होते, परंतु कोरोनाच्या आघाडीवर मात्र त्यांनी अजिबात संवेदनशीलता दाखवली नाही. राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेला हा जिल्हा पालकमंत्री पदाच्या सक्षम नेतृत्वापासून दूरच राहिला आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात मोठे अपयश आहे. आधी दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागल्यानंतर प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी पद सोडले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी इथे येऊन मुक्ताफळे उधळली म्हणून त्यांचे पद गेले. कोणीच नाही म्हणून दत्तात्रय मामा भरणे यांच्यावर जबाबदारी दिली, परंतु ते मनाने काही सोलापूरचे झाले नाहीत. या शहराचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्या असंवेदनशीलता तर कहर झाला आहे. कोरोना सुरू झाल्यापासून त्यांनी तोंड दाखवले नाही, परंतु साधे 4 ओळीचे निवेदन देऊन या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये सुरू असलेल्या टंचाईवर आवाज देखील उठवला नाही. साधू वेशातील या देव माणसाची प्रतिमा आधार देईल असे वाटले होते, परंतु देवत्व सोडा माणुसकीचा देखील गहिवर दिसला नाही. आपल्या कर्तव्यापासून दूर पडणाऱ्या या खासदारांनी अध्यात्मशास्त्रात शिकवल्या जाणाऱ्या कर्तव्य धर्मनिष्ठता जरी दाखवायला हवी होती.